हो चुकी है। पहली गेंद पर शानदार चौका रवि के बल्ले से। बबलू की ये गेंद इस बार जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। मुख्य अंपायर की भूमिका में इस समय संतोष चौधरी और स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका में अजय। इथे एक सूचना आहे, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब 40+ चे जे सर्व खेळाडू आहेत या आज स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्या सर्व सन्मान्य खेळाडूंना विनंती असेल आपण त्वरित या व्यासपीठावर जवळ यायचं आहे। एक और अच्छी गेंद बबलू द्वारा। दोपहर के मॅच में भी अच्छी गेंदबाजी की थी बबलू ने। सुकेश डाकी या स्पर्धेचे नक्कीच शिल्पकार आहेत, ते देखील या स्पर्धेत खेळणार आहेत। निलेश पाटील साहेब, केतनजी पाटील, दयानंद म्हात्रे, देवानंद, रवींद्र मडवी, नरेंद्र डाकी, संजय मनेरा, मणिलाल मनेरा या सर्व सन्मान्य खेळाडू बांधवांना विनंती असेल आपण स्टेज जवळ यायचंय। 40+ हे सर्व खेळाडू आहेत। ओव्हर टू अजय। थँक्यू संदीप। सिंगल आता हुआ, रन संख्या 5 पर पहुंचती हुई रवि और नमित की जोड़ी चेरोबा कोन बी टीम की ओर से सलामी बल्लेबाज है। पहले ओवर का खेल प्रगति पर। टॉस जीता कुक से टीम के कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। इस बार ड्राइव करने का प्रयास, मोटा सिरा लगा है बल्ले का बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी जब तक उठाते गेंद को। एक रन लेने का अवसर वहां पर नमित के पास। नमित का खाता खुलता हुआ। बहुत बढ़िया बैटिंग की दोपहर के मैच में कोलशित टीम के विरुद्ध नमित ने और जीत में बड़ी भूमिका अदा की थी। उनके सिर पर पैरेट कलर की कैप आप देख रहे हैं, इसका मतलब यह है कि वो मैन ऑफ द मैच रहे थे पहले मैच में। इस बार पुल करना चाहते थे बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर ऑन साइड में खेलने का प्रयास। थोड़ा शफल करते हुए खेलने की कोशिश की थी, लेकिन ये शॉर्ट पिच गेंद नहीं थी जिसको आसानी से पुल किया जा सकता था। थैंक यू अजय। तर जय दुर्गा सुरई 40+ संघाचे सर्व सन्मान्य खेळाडू बांधव आणि त्याच पद्धतीने सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर 40+ संघाचे सर्व सन्मान्य खेळाडू बांधव, आपल्याला विनंती असेल की यापुढची लढत या दोन संघांमध्ये असेल तर दोन्ही संघाचे कर्णधार आणि सर्व सन्मान्य खेळाडू गणवेश परिधान करून आपण सज्ज राहायचं आहे। सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर 40+ आणि जयदुर्गा सुरई 40+। ओव्हर टू अजय। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोर 6 रन बिना किसी नुकसान के। पहली गेंद पर चौका आया था, लेकिन उसके बाद बबलू की शानदार वापसी देखने को मिली। कल्पेश पाटिल और बबलू जो पड़गा टेनिस क्रिकेट के वंडर बॉय के नाम से मशहूर है, जबरदस्त ऑलराउंडर है। विकी स्पोर्ट्स कुक से टीम बहुत ही बड़ा नाम है, बड़ी टीम है, लेकिन सामने चेरोबा कोन बी टीम भी कम नहीं है। भले ही उनके नाम में बी है, लेकिन एवन प्रदर्शन कई बार उनका भी देखने को मिला है। और दोनों भी टीमें एक एक मैच जीतने के बाद इस मैच में पहुंची है, तो हौसले तो काफ़ी बुलंद है दोनों भी टीमों के। नेवर लेकर मयूर एक ऐसे बॉलर जो रन देने के मामले में काफ़ी कंजूस माने जाते हैं। ड्राइव की आपिश है, लेकिन फील्डर थोड़े दूर है। यहाँ पर डायरेक्ट हिट की ज़रूरत। ओवर थ्रो बैकअप ठीक नहीं कर पाए फील्डर, लेकिन दूसरे खिलाड़ी बैकअप के लिए आए हैं। सीमा रेखा पर जो खिलाड़ी थे उन्होंने गेंद को फील्ड किया। एक ही रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन। पिछला मैच काफ़ी रोमांचक रहा, ऐसा लगा कि मैच टाई होने जा रहा है, लेकिन आखिरकार एक विकेट से नक्षत्रा ने मैच को जीता और जीतवाई जीती टीम की चुनौती खत्म हो गई इस टूर्नामेंट में। लेकिन देखिए, जीतवाई जीती टीम ने मैच तो नहीं जीता, लेकिन दर्शकों के दिल जरूर जीते। इस बार ऑफ स्टंप के काफ़ी करीब थी गेंद, टैप करना चाहते थे। किस्मत वाले की गेंद स्टंप्स पर नहीं आई। थोड़ा वेळात शुभागमन होणार आहे महाराष्ट्र मजूर फेडरेशनचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष TDC बँकेचे संचालक आदरणीय प्रशांत पुरुषोत्तम पाटील साहेबांचं। ओ बहुत बढ़िया गेंद, इस बार गति परिवर्तन। ये बहुत बड़ा शस्त्र है मयूर पाटिल का। भिन्न भिन्न प्रकार की गेंदें करते रहते हैं, ऑफ कटर लेग कटर दोनों अच्छी तरह से डालते हैं, और जब पेस में परिवर्तन करते हैं तो बहुत चतुराई के साथ करते हैं। विकी स्पोर्ट्स कुक से टीम के पास बहुत ही बढ़िया ऑलराउंडर्स है। हम देखें तो बंटी पाटिल, बबलू पाटिल और मयूर पाटिल। चेतन पाटिल एक अनुभवी बल्लेबाज, इस समय शॉर्ट थर्ड मैन पर फील्डिंग करते हुए। कदमों का इस्तेमाल, फिर से गति परिवर्तन और खिंची हुई लेंथ, चतुराई भरी गेंदबाजी। बिल्कुल भी मौका नहीं दे रहे हाथ खोलने का वहाँ पर रवि को। रवि की गाड़ी तो बिल्कुल रिवर्स गियर में चली गई है। पहली गेंद पर चौका लगाया, उसके बाद अभी तक उन्होंने 5 डॉट गेंदें खेली है, 2 सिंगल्स बनाए हैं, 6 पर बैटिंग करते हुए।
नमित ने दो गेंदे खेली है, दो पर बैटिंग करते हुए टीम का स्कोर है 8 रन। चेरोबा कोन बी टीम टॉस हार कर पहले बैटिंग करती हुई उठाने की कोशिश, इस बार बाहर की तरफ कट कराया गेंद को, लेग कटर। कमाल की बॉलिंग देखने को मिल रही है मयूर पाटिल द्वारा। मयूर पाटिल दिन में बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं और रात में तो और ज़्यादा खतरनाक हो जाते हैं। वैसे भी ये विकेट बॉलर्स को काफ़ी सहायता कर रहा है, आज कहीं ना कहीं लो स्कोरिंग मैचेस देखने को मिल रहे हैं। इस बार कड़क शॉट, फील्डर मौजूद है। जी हाँ, कैच ले लिया, बहुत ही अच्छा कैच, ऊंचाई ज्यादा थी स्ट्रोक में, दूरी तय नहीं कर पाई गेंद और बैट्समैन आउट। बहुत ही बेहतरीन कैच, वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर, वहाँ पर पंकज पाटिल द्वारा। छोटे कद के खिलाड़ी है लेकिन बड़ा काम किया है उन्होंने अपनी टीम के लिए, दर्शनीय कैच लिया है। एक क्षण के लिए मुझे लगा कि शायद गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली जाएगी, लेकिन ऊंचाई ज़्यादा थी और फ्लड लाइट्स की रोशनी में जब खेल होता है राहुल, तो इस तरह के कैचेस कतई आसान नहीं होते ना। काल देखी अपन रात्री बघितलं, आज खूप चांगल्या चांगल्या आपल्याला इफेक्ट पाहायला भेटले, कारण का क्षेत्रक्षण जर ग्रामीणचा आपण बघितला तर खूप सुंदर आणि चांगला होतो। आणि तू सांगितल्याप्रमाणे फडासमध्ये क्षेत्रक्षण करणं, रात्रीमध्ये क्षेत्रक्षण करणं आणि बघतो आपण विद्युत प्रकाशामध्ये फिल्डिंग करणं सोपं नसतं, मात्र अपेक्ट 100% आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पहिल्या देखील मॅचमध्ये असंच काही खेळ आपण बघितला होता या दरम्यान विकी स्पोर्ट्स कुकसेच्या माध्यमातून। और विकी स्पोर्ट्स कुकसे टीम जो है वन ऑफ द बेस्ट फील्डिंग साइट्स है, ज़बरदस्त क्षेत्ररक्षक है विकी स्पोर्ट्स कुक से टीम के पास, ज़बरदस्त बैटिंग है उनके पास, अच्छे बॉलर्स है, तो एक परफेक्ट टीम नज़र आती है। जहाँ तक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का सवाल है, इस टीम को हराना आसान नहीं होगा। क्या बल्ला लगा है, जी हाँ बिल्कुल लगा है, अंपायर की उंगली ऊपर, एक और करारा झटका लगता हुआ, बैट्समैन आउट होकर पवेलियन में लौटते हुए नीलेश। क्या बात है, हा संगीत सकाळी देखील आपण ऐकलं आणि आता देखील आमचे मित्र आहेत साहिल केने यांचा मात्र हा आवडता आणि हा फेवरेट संघ नक्कीच मी त्या म्हणेल हा सॉन्ग आहे। बघतो आपण त्यांचा साई एकविरा मनकुली संघ देखील क्वालिफाय झाला, 3 मॅच त्यांनी जिंकलेत आणि साहिल केने सातत्यानं हा संगीत ऐकत असतात, मग त्यांच्या तुम्ही गाडीमध्ये देखील बसले तरी देखील मात्र तोच संगीत ऐकत असतात साहिल केने, आमच्या मित्रांचा आवडता सॉन्ग। थँक्यू सो मच सुजितदादा पाटील ज्याने अप्रतिम संगीत आमच्या या खासदार चषकाटी नक्कीच बनवलं, त्याबद्दल मनापासून आभार। निलेश का फ्लॉप शो यहाँ पर जारी रहा, पहले मैच में 6 रन बनाए थे, ओपन करने आए थे, इस मैच में 1 डाउन खेलने के लिए आए लेकिन खाता भी नहीं खोल पाए। नमित भी आउट हो चुके हैं, निलेश भी आउट हो चुके हैं और अब अनुभवी बल्लेबाज दिनेश भोईर मैदान में पहुंचे हैं। ये एक ऐसे खिलाड़ी है जो किसी भी परिस्थितियों में, दबाव की परिस्थितियों में खासतौर पर अच्छी बैटिंग कर सकते हैं। बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश पूरी तरह से चूक गए, बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है, सटीक लाइन और लेंथ पर बॉलिंग हो रही है। ये देखिए जगह नहीं थी, बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास जरूर किया था। 8 पर रुका हुआ स्कोर, 2 विकेटों के नुकसान पर, थोड़ी सी बैकफुट पर इस समय चेरोबा कोन बी टीम। ओ मोटा सिरा लगा है, गेंद जा रही है गली में, देखिए फिर से बढ़िया फील्डिंग। चेतन इस बार गेंद पर आए थे, जो वरिष्ठ खिलाड़ी है विकी स्पोर्ट्स कुक से टीम के, कई सालों से खेल रहे हैं। अच्छा मिश्रण है विकी स्पोर्ट्स कुक से टीम को जब हम देखते हैं, उनके पास अनुभवी खिलाड़ी है, युवा खिलाड़ी भी काफ़ी अच्छे हैं। खासतौर पर अनुभवी खिलाड़ियों में बबलू पाटिल आते हैं, चेतन है, ये दो सबसे ज़्यादा अनुभवी खिलाड़ी है। मयूर पाटिल भी अच्छे खासे अनुभवी खिलाड़ी है, करण शिला जैसे युवा प्रतिभाशाली खिलाड़ी है, विशाल है, आकाश है, बंटी भी अच्छे ऑलराउंडर। बहुत खतरनाक गेंद थी ये, एक लेंथ से ऊपर उठती हुई, लगभग अनप्लेएबल, कोई भी बैट्समैन होता तो चौक जाता। चांगली गोलंदाजी के लिए है बबलून, पहिला मॅचमध्ये निर्धाव षटक फेकणं, मी तर म्हणाले की आजचा दिवस खूप चांगला आहे, खासदार चषकामध्ये मोठी कामगिरी करणं, मीडियम षटक फेकणं सोपं नाही। आज बघतो आपण प्रत्येकी टीममध्ये 10 च्या 10 बॅट्समन आहेत, बघितलं आपण मगाशीची मॅच, शेवटच्या बॅट्समन येऊन चौका मारून मॅच जिंकून दिली होती। इस बार बॉटम एज खेलना चाहते थे, पॉइंट की तरफ ढकेलना चाहते थे,
गेंद कभी नीचे रह रही है तो कभी ऊपर उठ रही है, अनइवन बाउंस है, बल्लेबाज हैरान और परेशान नजर आ रहे हैं, समझ में नहीं आ रहा है कि रन्स कहाँ से आएंगे। सुंदर गोलंदाजी पाहिला मी त्या आपल्याला, जास्त मी तर म्हणेल असं रनवे देखील नाहीत, रनवे कमी आहे मात्र गोलंदाजी वेगाने देखील करत नाहीयेत, अचूक टप्पावरती चेंडूची पिचिंग आहे। इस बार कदमों का इस्तेमाल किया लेकिन फिर से बात बनी नहीं। दिनेश भोईर और रवि की जोड़ी है क्रीज पर, दोनों भी अनुभवी खिलाड़ी है लेकिन देखिए उनके लिए भी उतना आसान नहीं हो रहा है शॉट्स खेलना। एक और बेहतरीन ओवर की समाप्ति, बबलू का यह सफल ओवर समाप्त हुआ, उनका स्पेल समाप्त होता हुआ। इस ओवर में केवल एक रन खर्च किया और एक विकेट प्राप्त किया। पहले ओवर में 6 रन खर्च किए थे यानी कि 2 ओवर में 7 रन देकर एक विकेट। मयूर ने एक ओवर किया है, उन्होंने 2 रन देकर एक विकेट झटका है। रन संख्या 9 दो विकेटों के नुकसान पर। या पुढची लढत सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर 40+ आणि जयदुर्गा अंजूर, जयदुर्गा सुरई 40+, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर 40+ आणि जयदुर्गा सुरई 40+ यापुढची पुढची लढत। आज 27 फरवरी और पिछला मैच ऐसे लग रहा था कि टाई होगा, हालांकि 27 फरवरी 2011 के विश्व कप में जो भारत में हुआ था, इंग्लैंड और भारत के बीच में मुकाबला टाई हुआ था, हाई स्कोरिंग मैच था, बेंगलोर के चिन्नास्वामी स्टेडियम में 338 रन भारत ने बनाए थे, तेंदुलकर ने शतक जड़ा था, 120 रन बनाए थे, उसके जवाब में एंड्रू स्ट्रॉस ने जो पारी खेली थी मैं समझता हूँ उनके वनडे करियर की वो सबसे बेस्ट पारी थी, 158 रन बनाए थे, लेकिन जहीर खान ने पलटवार किया था भारत की तरफ से और मैच आखिर में टाई हुआ था। अप्रतिम ती मैच अपन बघितली होती, प्रेक्षकीय मैच झाली होती, दोन्ही टीमने चांगला खेळ केला होता, या दरम्यान गती कमी केली त्याचा फायदा देखील आपल्याला पाहायला मिळतो, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। आजच आपण जर विचार केला अजय गरत, आताचा क्रिकेट खूप डेव्हलप खूप फास्ट झाला, मात्र प्रत्येकी टीममध्ये बघतो आपण बॅट्समन 10 च्या 10 असतात मात्र गोलंदाज त्यांच्याकडे काही प्रमुख असतात, जर अशी गोलंदाजी तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्ही मात्र मोठमोठ्या स्पर्धा जिंकू शकाल। जी हां, विकी स्पोर्ट्स कुकसे टीम के पास एक कंप्लीट बॉलिंग युनिट नजर आता है। यावेळेसचा चेंडू अजून एक नक्की चांगला आहे, बॅट्समन पासून चेंडू मात्र दूर ठेवला जातोय, कारण का बॅट्समन अपस्ट्रिकवरती खेळतोय, गती कमी केली जाते, कधी वेगवान चेंडू टाकला जातोय, म्हणजे पूर्णच्या पूर्ण या विकेटचा फायदा, आणि मातीची विकेट आहे त्याच्यावरती पूर्णपणे गोलंदाज मात्र जादूई गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी। प्रेडिक्टेबल बिलकुल भी नाही हुए अभी तक बॉलर्स और यही समस्या रही है बल्लेबाजों के लिए। यावेळेसचा फटका इनफील्डच्या वरून इनसाइड आउट खेळले, फसला फटका, मिस टायमिंग झालाय, जेल तिथं स्वीकारत आहेत खेळाडू होते राहुल, आणि अजून एका बॅट्समनला इथं मैदान सोडावं लागेल। चिरुबा कोणबी संघ या मॅच मध्ये मी तर म्हणेल संघर्ष करतोय, रवीनी देखील आतापर्यंत खूप चेंडू खेळत मात्र धावा कमी त्याच्या बॅट मधून आल्या आहेत। राहुल सब्जी जैसे पकाई जाती है ना वैसे विकेट पकाया जा रहा था, गेंदे डॉट जा रही थी, बल्लेबाज हैरान परेशान थे, विकेट तो आने ही वाली थी और विकेट अब तैयार हो गई, विकेट मिल गई यहाँ पर मयूर को, मयूर को मिलने वाली दूसरी सफलता। थैंक यू। विलासमृती राहणार संघाचा कर्णधार आणि सोनादेवी टेमकर संघाचा कर्णधार, विलासमृती राहणार संघाचा कर्णधार आणि सोनादेवी टेमकर संघाचा कर्णधार, हा पहिला ऑफिशियल कॉल टॉस साठी। मेरे ख्याल से टाइमिंग में कुछ खास खराबी नहीं थी, टाइमिंग तो अच्छी थी लेकिन वहाँ पर खेला जहाँ पर खिलाड़ी मौजूद था, स्वीपर कवर में बाउंड्री लाइन पर, राहुल ने कोई गलती नहीं की, कैचिंग बढ़िया, फील्डिंग बढ़िया, कप्तानी लाजवाब विकी स्पोर्ट्स के कैप्टन द्वारा, सब कुछ सही जा रहा है, सब कुछ इस समय विकी स्पोर्ट्स कुक से टीम के फेवर में हो रहा है और चोरोबा कोन बी टीम पूरी तरह से संकट में फंस गई है, 9 रन 3 विकेटों के नुकसान पर और ये चौथे ओवर का खेल चल रहा है। ना धावांचा मी तर म्हणेल मोठा दुष्काळ पडला आहे मैदानाच्या आतमध्ये, इतना नक्की करायचं काय हा विचार पडला असावा, काय करावं, धावा बनवाव्या लागतील, समोर तुमचा एक मोठा संघ आहे त्यांच्यासमोर तुम्हाला चांगली कामगिरी करून एक मोठी धावसंख्या बनवावी लागेल, षटक क्रमांक प्रगतीपथावरती 4th सुरू झाला आहे आणि धावांचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवरती फक्त 9 धावा आहेत। सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, लाजवाब। टर्न किया है डीप मिड विकेट पर, बहुत अच्छा शॉट यहाँ पर प्रयास, लाजवाब लाजवाब क्रिकेट, अच्छी गेंद, अच्छा शॉट, बेहतरीन फील्डिंग, गुड क्रिकेट ऑल अराउंड। 2 रन पूरे होते हुए स्कोर बढ़ता हुआ 11 रन, अब जाकर रन संख्या दोहरे अंकों में पहुंची है। रवि अभी भी क्रीज पर डटे हुए हैं लेकिन गहरे दबाव में है, ये शॉट जरूर उनका आत्मविश्वास बढ़ा सकता है, मिडल किया था, यहाँ से कहाँ तक पहुँचेगी चिरुबा कोन बी की गाड़ी ये देखने वाली बात है। छोटे छोटे बच्चे भी खेल का आनंद ले रहे हैं यहाँ पर, छोटे हो बड़े हो
सब यहाँ पर लुत्फ उठा रहे हैं। खासदार ट्रॉफी का जबरदस्त आयोजन है और ये आयोजन सभी को भा रहा है। अप्रतिम स्पर्धा आणि जे नक्कीच मेदा मंडला मंडप आणि ही लाईटची जी व्यवस्था केली आहे, काल थोडासा नक्कीच प्रॉब्लेम देखील झाला, मात्र त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू। त्यांनी लगेचच तो प्रॉब्लेम क्रिएट करून स्पर्धा सुखरूप सुरू ठेवली आहे, मनापासून त्यांचा आभार। हुकच्या माध्यमातून चेंडू पाठवला हवे ते चेल ड्रॉप झाला, प्रयत्न 100% होता खेळाडूचं। आकाश मात्र काय धावलाय चेंडूवरती, एक हरिणासारखी मेदा मंडला त्यांनी एक झेप घेतली आणि झेप घेत असताना नियंत्रण देखील होता, कारण का बॉडीचा बॅलन्स सांभाळणं असे करतं एवढं सोपं नसतं। आपण जेव्हा झेल घेण्यासाठी जातो तेव्हा बॉडीचा बॅलन्स देखील सांभाळणं गरजेचं असतं आणि खूप सुंदर इफेक्ट आपल्याला पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये अजयच्या आकाशच्या माध्यमातून। जी बिलकुल, कोशिश के पूरे मार्क्स उनको मिलेंगे, हालांकि पहुंच गए थे, हाथों में रख नहीं पाएंगे इनको। इतना जब तेजी से आप दौड़ते हो तो उतना आसान नहीं होता है। रनिंग कैच लेने की अच्छी कोशिश, बहुत ही ज़बरदस्त खेल देखने को मिल रहा है। रवि को यहाँ पर जीवनदान मिला है। ओवर द विकेट, दिशा दिली पुन्हा एकदा साइड लास्ट करत विकेट खेळले, खेळाडू आकाशच आहेत। दुसऱ्यांदा चेंडू आकाशकडे, कुठलाही कॉलिंग नव्हता, चुकीची आहे फेक। बॅट्समन रेडी नव्हते धाव घेण्यासाठी, मात्र मित्र म्हणाल बॅट्समन सांगतायत स्वीकार, सांगतायत धावा मित्र आपल्याला बनवायच्या आहेत, धावा स्कोरबोर्डवरती नाही आहेत, सिंगल डबल येऊ द्या आणि धाव पलक पुढे जाऊ द्या। या अनुषंगाने मात्र स्वीकार ही चुनौती आणि कीच मित्र म्हणाल जी महत्त्वाची मॅच आहे अशामध्ये स्वीकारतोय। संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाण्याची मागणी केली, ते पाणी घेऊन जायचं आहे। आपण धावा सांगूया, स्कोरबोर्डवरती 15 आहेत, 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला। बबलूने नक्कीच पहिले षटक फेकलं, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या। दुसऱ्या ओव्हरमध्ये मयूरने षटक फेकलं, मयूरने त्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या। पुन्हा एकदा मात्र बबलूचं षटक आपल्याला पाहायला भेटलं, बबलूने त्या षटकामध्ये बघतो आपण एकच रन खर्च केली आणि पुन्हा एकदा मयूरचं षटक आपल्याला पाहायला भेटलं, मयूरने या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या। 6 सुंदर आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विकी स्पोर्ट्स कोक्से या टीमच्या माध्यमातून। यापुढच्या मॅचसाठी अलाउन्समेंट आम्ही केली आहे, दोन्हीही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला मात्र रिपोर्ट करावा लागेल। काय स्पर्धा प्रतिम, आमचे मोतीराम भोईर, आमचे जवळचे मित्र, त्यांच्या बाजूने जगदीश देखील आहेत त्यांचे जवळचे मित्र, कारण का ही जोडी आहे संगतीनेच ते असतात आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत। मोतीराम भोईर जे वाकलांचे अप्रतिम संघनायक आहेत, त्यांची क्रिकेटची कारकीर्द सातत्यानं स्ट्रगल करत असताना आज वाकलन संघ बघतो आपण उंच शिखरावरती। अजयला काहीतरी कमेंट्स नक्की द्यायचे आहे, अजयकडे जाऊया आपण। जी बिल्कुल, आप वाकलन टीम की बात कर रहे हैं, मैं कोक्से गाँव की बात कर रहा हूँ यहाँ पर, और कोन गाँव की भी मैं बात करूँगा क्योंकि कल रात भी कोक्से बनाम कोन हमने मैच देखा था। दनेश इलेवन कोक्से और चिरोबा कोन ए टीम के बीच में मैच हुआ था, उस मैच में भी कोन टीम ने पहले बैटिंग की थी, 8/5 विकेट गिरे थे, उसके बाद आलोक मुखादम ने कुछ अच्छे शॉट्स लगाए, एक सम्मानजनक टोटल की तरफ लेकर चले गए अपनी टीम को, और उसके बाद जो पलटवार बॉलर्स ने किया कोन गांव की टीम की ओर से लाजवाब था, और मैच को जीतने में कामयाब रही कोन टीम। इस मैच में भी क्या वैसा ही कुछ देखने को मिलेगा यहाँ से क्या अंतिम दौर में? अजय थैंक यू। सोनादेवी टेमकर संघाचा कर्णधार हा दुसरा ऑफिशियल कॉल असेल टॉस साठी यायचा आहे। सोनादेवी टेमकर यश आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचे, ओव्हर टू अजय। तो यहाँ से क्या अंतिम दो ओवर्स में स्वीकार और रवि अच्छी बल्लेबाजी करते हुए अपनी टीम को एक रिस्पेक्टेबल टोटल की तरफ लेकर जा सकते हैं, और फिर क्या वहाँ से बॉलर्स मैच जिता सकते हैं, ये देखने वाली बात होगी। कुल मिलाकर रेगुलर क्रिकेट का खासदार ट्रॉफी का इस सीज़न का ये 41वां मैच है, इससे पहले 40 मैचेस हम देख चुके हैं, गजब का क्रिकेट देखने को मिल रहा है, दूर दूर से टीमें यहाँ पर आती है खेलने के लिए। ये भिवंडी ग्रामीण की दोनों भी टीमें इस समय आपस में टकरा रही है, दूसरे राउंड का मैच है। संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर एकूण 15 धावा पाहायला मिळतात, 5वं षटक, बंटी चेंडू चांगला आहे, स्वीकार होते स्ट्राइकिंग इनला, ऑन साइडला खेळले चेंडू डीप मध्ये आहे, वेगाने खेळू नक्कीच चेंडूवरती येऊन उचलून फिक करणार। एकापेक्षा जास्त इथं धाव नाही, एकच धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती एकूण 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात। खूप चांगला क्रिकेट, मात्र चांगली गोलंदाजी होती विकी स्पोर्ट्स कोक्से टीमच्या माध्यमातून या मॅचमध्ये, चांगला क्रिकेट। बंटी ओव्हर द विकेट ना, पहले राउंड के मैच में कोक्से टीम ने मोटी देसाई टीम को हराया था, उसमें बंटी मैन ऑफ द मैच रहे थे, 2 विकेट्स चटकाए थे और 24 रन बनाए थे।
ओव्हर द विकेटने अपील आहे. श्रांग अंपायर सांगतायत लाईन एक्झॅक्टली इथनं नक्कीच ऑपस्टिकला बीट करून हा चेंडू जात होता. त्याच गोष्ट अंपायर देखील सांगतायत. आमचे ऑफिशियल आहेत मैदाना शॉटमध्ये. संघाची धावसंख्या 1 नं जाते पुढे. स्कोर बरोबरती धावा. स्कोर मोजून 17 इन बोट. पूरे कॉन्सन्ट्रेशन के साथ खेलते हैं विकी स्पोर्ट्स ग्रुप से टीम के खिलाड़ी. परिस्थितियाँ कैसी भी क्यों ना हो, क्राउड कम हो या ज़्यादा, इस टीम को उससे कुछ फर्क नहीं पड़ता है. कट करना चाहते थे इस बार दिशाइन गेंद. अंपायर संतोष चौधरी का वाइट का इशारा था. वह स्कोर बढ़ता हुआ 18 रन. अब 10 गेंदें अभी भी पारी में शेष है. बबलू ने अपना कोटा पूरा किया. 2 ओवर में 7 रन देकर 1 विकेट. मयूर ने 2 ओवर में 8 रन देकर 2 विकेट्स. बबलू ने भी, बंटी ने भी अच्छी शुरुआत की है. ओवर द विकेट ना बंटी पुट्स अ बॉल. चेंडू हवेत उडवला, मिसामिंग झालाय. खेळाडू आहेत उपस्थित. चेंडू त्यांना बीट करून सीमा जातोय पार. या धावांची नितांत गरज आहे. चिरोबा कोण बी संघ स्ट्रगल करतोय या मॅचमध्ये, संघर्ष करतोय आणि स्वीकारणं ही जिम्मेदारी स्वीकारली मैदानाच्या आतमध्ये. एक लाजाबाप संघर्षमय मी इथं म्हणेल हा चौकार. अच्छे बल्लेबाज है स्वीकार. मिडल ऑर्डर में जिम्मेदारी के साथ खेलते है. दोपहर के मैच में भी हमने देखा कोलशित टीम के विरुद्ध जब विकेट्स शुरुआत में गिरे थे तो नमित के साथ अच्छी पार्टनरशिप की थी. अच्छा योगदान दिया था उन्होंने अपनी टीम को. रन संख्या 22 पर पहुंचती हुई यहां से क्या 40-45 तक लेकर जा सकते हैं दो बल्लेबाज. नहीं आता मात्र इतना 30 रन नहीं थी असावी कारण का अपन मगाजी से मैच बघितली 45 झाल्या होत्या आणि त्या देखील मॅच मध्ये चांगला क्रिकेट. अपराच्या माध्यमातून चेंडू डीप मध्ये आले. स्ट्राइक कवचच्या दिशेने दुसरा प्रयत्न वेगाने केलाय. 2 धावा कंप्लीट होतील का प्रश्नचिन्ह आहे. त्या देखील झाल्या. धावा बनवाव्या लागतील. 40+ देखील धावसंख्या इथनं बनवली तर देखील मॅच एक चांगली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल अजय. मेरे ख्याल से वहां पर विकी स्पोर्ट्स कुक से टीम ने ये रिव्यू लिया है. यस आणि 15 सेकंडच्या नक्कीच मी तर म्हणाल अगोदरच रिव्यू नक्कीच तुम्हाला मात्र घ्यावे लागेल. तर चला थर्ड अंपायरकडे जाऊया. कंट्रोल रूम मध्ये आता कोण आहेत? यस भूपेश आहेत. भूपेशला आता मात्र बिझी ठेवतील आमचे ऑफिशियल. डिसिजन पेंडिंग आणि 3 अंपायर. चला अंपायर 3 अंपायर आपण यायचं आहे सर कंट्रोल रूम मध्ये. ते टेक्नॉलॉजीचा नक्कीच मी तर म्हणेल वापर आणि सुरेख सुंदर असं टेलिकास्ट GTC माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि भिवंडी म्हटलं की GTC संपर्क प्रमुख आहेत भूपेश कराले. बघूया टेलिकास्ट तो बहुत ही शानदार है और ये नॉट आउट. थर्ड अंपायर का निर्णय. हालांकि ऑन फील्ड अंपायर ने भी नॉट आउट ही कहा था लेकिन बबलू कोई चांस लेना नहीं ले चाहते थे. उनको पता है कि यहाँ पर ये जोड़ी काफ़ी महत्वपूर्ण है. इस जोड़ी को यदि तोड़ते हैं तो और भी संकट में फंस सकती है चिरोबा बी टीम. ओवर द विकेट ना पुढचा बॉल. बंटी स्वीकारसाठी चांगला आहे चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदाना शॉटमध्ये. पहिल्या मॅचमध्ये देखील गोलंदाजी जबरदस्त केली आणि आता देखील तशीच गोलंदाजी. देखिए जिस स्पीड से बॉलर बॉल करता है उस स्पीड से गेंद टप्पा पड़ने के बाद बल्लेबाज तक पहुंचती नहीं है. ओवर द विकेट ऑन साइडला फटका फ्लॅटेड आहे. धावा चांगला मिळतील. या फटक्यांची गरज आहे. ते फटके स्वीकारच्या बॅटमधून येत आहेत. दुसरा चौकार स्वीकारच्या बॅटमधून या षटकामध्ये. चांगली बॅटिंग होती मी तर म्हणेल. जितनी भी तारीफ की जाए उतनी कम स्वीकार की. थोड़ा सा रुके इस बार. हल्की सी शॉट गेंद थी. भरपूर फायदा उठाया. बहुत अच्छा पुल शॉट. प्लेसमेंट देखने लायक था. 2 खिलाड़ियों के दरमियान से खेला है. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. बहुत अच्छा ओवर साबित हुआ ये चिरोबा बी टीम के लिए. रन संख्या 28 3 विकेटों के नुकसान पर. अब 1 ओवर का खेल पारी में शेष है. आज का कुल मिलाकर ये रेगुलर क्रिकेट का 7वां मैच है. इसके बाद और 3 मैचेस खेले जाएंगे और एक 40+ का मुकाबला भी देखने को मिलेगा जहाँ पर एवन जोड़ी भी आपको एक्शन में नजर आएगी. सुकेश दादा और नीलेश दादा. चला वे कमी का प्लीज थोड़ा सा आपल्याला फास्ट घ्यायचं आहे. स्पीड अप करा जास्त मात्र वे करू नका. थोड़ी बहुत वापसी की है राहुल यहाँ पर चिरोबा बी कौन टीम ने 9 पर 3 विकेट गिरे थे उसको देखते हुए ये काफी अच्छी वापसी मैं कहूंगा. 28 तक पहुंच गए हैं और अभी भी 6 गेंदे हैं उनके पास. 28 स्कोरबोर्ड वरती आहेत आणि अंतिम षटक नक्की सांगितल्याप्रमाणे अजयनं अंतिम षटक महत्त्वाचं आहे. अंतिम षटकामध्ये 10-15 धावा जर आल्या तर
कदाचित सामना प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल और बल्लेबाज राहत की सांस नहीं ले सकते। एक और अच्छे गेंदबाज आक्रमण पर आते हुए बायत के गेंदबाज भूषण पाटिल, समय का ख्याल रखना है प्लीज, विकी स्पोर्ट्स कुक से टीम के कैप्टन, समय बर्बाद ना करें। स्वीकार के पास इस समय स्ट्राइक नहीं है, रवि के पास स्ट्राइक है। फुल टॉस लॉक किया ऑन साइड में, बेहतरीन शॉट, 6 रन, लाजवाब शॉट। परिठाने जिल्ह्याची शान, हे उलटवण्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान। लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, आपल्या भिवंडीचे साहेब ते नऊ गज कपिल पाटील खासदार। क्या बात है, क्या बात है, अप्रतिम। या संगीताविषयी आपण चर्चा नक्कीच करू, सुपर डुपर हिट, अप्रतिम संगीत, फटका देखील दमदार। सन्माननीय आमदारांना हा नक्कीच मानवंदना, त्यांना ही सलामी। खासदार साहेब आहेत, खासदार साहेबांना सन्मानार्थ हे गीत आहे। तर विनंती असेल गणसोली संघ आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघ चौदरपाडा संघ आपण देखील तयारीत राहायचं आहे। यापुढची लढत सोनादेवी टेमघर आणि विलास स्मृती राहणार। यस राहुल, बहुत ही जबरदस्त पलटवार देखने को मिल रहा है चिरोबा कोन बी टीम की ओर से। एक जबरदस्त पार्टनरशिप रवि और स्वीकार के बीच में, यह पार्टनरशिप अब हो चुकी है कुल मिलाकर 24 रनों की। संकट की स्थिति में थी टीम, संकट में से उबारा है और अब आक्रमक शॉट्स भी लगाए जा रहे हैं। चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल स्टेप आउट झाली, समोर खेळलेत, स्ट्राईक मध्ये रोटेट करतायत षटकाराच्या नंतर। स्वीकारच्या देखील बॅटमधून चांगले फटके येत आहेत, याच गोष्टीचा मात्र नक्कीच विचार केला असावा बॅट्समन। संघाची धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती एकूण इथं पाहायला मिळते 35 धावा, एक चांगला स्कोर होऊ शकेल। 4 चेंडू शिल्लक आहेत, इथनं 10 ते 12 धावा अजून आल्या तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना डेफिनेटली पाहायला मिळेल। जी बिल्कुल, और इस समय थोड़ा सा प्रेशर बॉलर पर रहेगा क्योंकि पहली गेंद पर सिक्सर लगा है। अच्छे टच में अब दोनों भी बल्लेबाज नजर आते हुए, एक दो बड़े और शॉट्स यदि खेलते हैं बल्लेबाज तो निश्चित रूप से 40 प्लस टोटल हमें जरूर देखने को मिलेगा। स्विंग एंड मिस, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, शब्बर झाली अपस्टिक वरती, चेंडू ऑन साइडला कॅच होते स्वीकारला, चेंडू ने बॅटचा संपर्क आला नाहीये। इतना चांगली गोलंदाजी, कालच्या रात्रीमध्ये जर आपण विचार केला तर काल देखील धावा कमीच आपल्याला पाहायला भेटला, जास्त मी तर म्हणेल धावा। नक्कीच आम्हाला मुकदम माहिती दिली की कालचा हाय स्कोर कुठल्या संघाचा होता रात्रीचा कालच्या। या दरम्यान अनसाईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक डॉट बॉल, चांगली वापसी षटकाराच्या नंतर। जी बिलकुल, तारीफ करनी होगी यहाँ पर भूषण की, और भूषण भी इस परिस्थितियों में से कई बार गुजर चुके हैं, इसलिए तो कहता हूँ कि बहुत अच्छा बॉलिंग यूनिट है विकी स्पोर्ट्स कुक से टीम के पास। अब बची है केवल 2 गेंदें इस पारी में, 19 पर बैटिंग करते हुए रवि, और इस बार लॉफ्ट करने का प्रयास किया था स्वीकार ने, देखना है बैट से ही या नहीं, शॉट थर्डमैन पर फील किया जा रहा है, लेग बाय का इशारा करते हुए अंपायर। तर भरत पाटील फैन टीम विकी स्पोर्ट्स कुक से संघ खेळतोय आणि त्यांचे बंधू रुपेश पाटील हे या क्रीडानगरीमध्ये आहेत। मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय रुपेश पाटील यांना आपण या व्यासपीठावर या आणि स्थानापन बाबा आपलं हार्दिक स्वागत। स्कोर 36 रन 3 विकेटों के नुकसान पर। इस बार लॉफ्टेड ऑफ ड्राइव, फील्डर मौजूद है डीप में, बेहतरीन कैच, बहुत ही सुंदर कैच वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में, और अंतिम गेंद पर विकेट मिलता हुआ भूषण पाटिल को। पारी समाप्त होती हुई चिरोबा खोन बी टीम की ओवर पिच गेंद थी, है वी में खेला था लेकिन फील्डर से दूर नहीं खेल पाए। अच्छा कैच, थोड़ा सा अंदर की तरफ भागना पड़ा था फील्डर को, बंटी थे वहाँ पर, कोई गलती नहीं की। तो भूषण ने अपने ओवर में 8 रन खर्च किए, एक विकेट उनको भी मिला। इस तरह से 36 पर पारी समाप्त हुई है 4 विकेटों के नुकसान पर। 37 रनों का टारगेट 36 गेंदों में विकी स्पोर्ट्स कुक से टीम को बनाने हैं इस मैच को जीतने के लिए 37 रन, नक्की 37 टारगेट है। अपन जाऊया टॉस कडे, पुढच्या मॅचचा टॉस देखील अपन करतोय। दोन्ही टीम तिथे मात्र सज्ज आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत, त्याच्या अगोदर अपन टॉस मात्र करूया। सज्ज आहेत आमचे संदीप शिमोरे यांच्या माध्यमातून टॉस, काही मान्यवर तिथे नक्की त्यांच्यासोबत जॉईन होतील। ओव्हर टू यू संदीप शिमोरे।
थँक्यू राहुल, एक उत्कृष्ट समालोचक, आणि थँक्यू अजय. तर मी विनंती करतोय मोतीराम भोईर यांना आणि बाळारामजी मनेरा आपल्याला विनंती करतोय, आणि शशिकांत बुवा, शशिकांत घरत आपल्याला विनंती असेल. एका बाजूला सोनादेवी टमगर आणि एका बाजूला स्वर्गीय विलास स्मृती राहणार. एक बिग फाईट, एक जबरदस्त बॅटल. एका बाजूला आपण पाहतोय सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेबांचा हा फोटो, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक एवन जोडीचा हा लोगो. खासदार असा कॉल एवन. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक साहेब, सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर स्थान आपण बा. स्वर्गीय विलासमती राणा संघाचा कर्णधार, नाणेफेक जिंकताय, महत्वाची मॅच आहे, एक अतिशय रंगतदार आणि चुरशीचा सामना. सोनादेवी टेमगर म्हटलं, स्वर्गीय विलासमती राहणार संघ म्हटलं की एक जबरदस्त बॅटल असतं. काय निर्णय असेल? निर्णय तर थोडा ऑकवर्ड वाटतोय, पण आम्ही चेस करू या टायमाला. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारताय. पहिली दोन महत्वाची पॉवर प्ले षटकं असतील. मागच्या सामन्यामध्ये थोडंसं पहिलं षटक तू व्यवस्थित हाताळलं नव्हतं, मग दुसरं षटक तू व्यवस्थित हाताळलं होतं. यावेळेला काही गेम चेंजेस असतील? गेम चेंजेस तर काही नाही, गेमच्या सिच्युएशनच्या हिशोबी आम्ही खेळू आणि कमीत कमी 10 रोखण्याचा प्रयत्नसुद्धा करू. 6 विचार केला तर सोनादेवी टेमगरमध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे, त्यांना किती धावांपर्यंत, 50, 60, 70 काय आकडा असेल? जेवढे ट्राय करू तेवढे कमीत कमी 10 रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की त्यांचे बॅट्समनसुद्धा चांगले टचमध्ये आहेत. श्याम आहे, यश आहे आणि अल्पेश दादासुद्धा आहेत. त्याच्यामुळे जेवढे होईल आमच्याहून तेवढे कमी 10 रोखण्याचा प्रयत्न असेल. दिवसा खेळण्यात आता रात्री खेळायचं आहे. दिवसांचा क्लायमेट वेगळं असतं, रात्रीचं क्लायमेट वेगळं असतं, मैदानाची सिच्युएशन, आउटफील्ड, त्यानंतर खेळपट्टी ही वेगळी असते. एकंदरीत रणजीमध्ये खेळताना काय वेगळे एकदम एकंदरीत डावपेच असतील तुमचे? डावपेच तर जे असतील ते मैदानातच असतील, कारण की जशी गेम चालेल तसे डावपेचसुद्धा चालतील. ह्या रणजी स्पर्धेचं हे एकंदरीत चित्र पाहून काय वाटतं? खूप सुंदर वाटतंय, आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही खासदार चषकाला नाईटला खेळलो, हारलो दिवासपोट दिवाच्या समोर, पण यावेळेस प्रयत्न असेल की क्वालिफाय व्हावा सुपर 12 आणि फायनल मारावी. ऑल द बेस्ट, थँक्यू यश. नक्कीच पहिल्याच सामन्यात अतिशय चांगली कामगिरी केलीस, चांगलं यश संपादन केलं, सामनावीर हा पुरस्कार देखील तुला मिळाला. नाणेफेक जिंकले असते काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच करणार होतो. बॅटिंग पाहिजे होती, बॅटिंग मिळालेली आहे. पहिली दोन पॉवर प्ले षटकं 12 महत्वाचे आहेत. या 12 किती धाव घेण्याचा संकल्प करेल सोनादेवी टेमकर? आम्ही 30+ जाण्याचा प्रयत्न करू. विवेक कडंगुळ अपेक्षा आहेत आणि अल्पेश दादा आहे. नक्कीच चांगली फलंदाजी लाईनअप आहे. एकंदरीत 6 विचार केला तर महत्वाचे 5-6 फलंदाज कोण असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल, आणि किती धावा तुम्ही अर्जित करण्याचा संकल्प करताय? अपेक्षा तर सगळ्यांकडून आहे, सगळ्यांनी 100% देवा आहे अशी माझी इच्छा आहे. 70-75 कसं वाटतंय नाईटमध्ये खेळताना खासदार चषकामध्ये एवन जोडी मार्फत सुकेश राखी साहेब असेल, निलेश पाटील साहेब असेल, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आयोजित हा भव्य शो? नाईटमध्ये इथे मी मागच्या वर्षी पण खेळलेलो आहे. क्वार्टरला आमच्या चुकीमुळेच आम्ही हारलो, आता जिंकण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट, थँक्यू. नाणेफेकीचा कॉल इथे मात्र स्वर्गीय विलासमती राहणार संघ जिंकतोय, आणि नक्कीच चिराग मार्फत एक चांगला निर्णय क्षेत्रक्षण करण्याचा, आणि प्रतिस्पर्धी संघ सोनादेवी टेमगर संघाला आमंत्रित केलं ते प्रथम फलसडी वळूया. समालोचन कक्षामध्ये तिथे सज्ज आहेत सिद्धिक भाबेजी, ओंकार शेट्टे, राहुल भोईर आणि त्याचप्रमाणे अजय खरत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद मोरे सर. दोस्तों लौट चलते हैं खासदार कप की खूबसूरत दुनिया में, जहां पर लक्ष्य रखा है केवल 37 रनों का. लेकिन खासदार कप की खास बात ये कि न्यूनतम स्कोरिंग मुकाबले भी काफ़ी रोमांचक रहे, कट टू कट रहे. ये डगआउट दिखाया जा रहा है जहां पर विकी स्पोर्ट कुकसे के सभी खिलाड़ी नज़र आ रहे हैं. बहुत इंजॉय किया जा रहा है, ऊपर से दुनिया को देखने का मज़ा ही कुछ और रहता है. नाही नक्कीच, मात्र त्यांना देखील माहिती युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक कुकसे गावामध्ये बघत असावे आणि त्यांचा इशारा देखील आला आहे. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स, थँक्यू राहुल, थँक्यू सिद्धिकजी. तर मी विनंती करतोय आमच्या कुमार पाटील यांना, आपण आदरणीय श्री शंकर डाके साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. या अंजूर गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं कार्य उल्लेखनीय, आणि या व्यासपीठावर आपण पाहतोय कुमारजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. तर आपण पाहतोय
हा शुभ सन्मान या व्यासपीठावर भव्य दिव्य होताना काही मान्यवर देखील या निमित्त व्यासपीठावर येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा मान सन्मानपूर्वक शुभ सन्मान या व्यासपीठावर होताना मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचं हार्दिक आभार. ओबो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरे सर. 37 का लक्ष्य गेम प्लान को चेंज किया गया है. बबलू पाटिल को ऊपर इसलिए नहीं भेजा है कि रन टू बॉल इक्वेशन है और जोखिम नहीं लेना चाहती यहाँ पर विकी स्पोर्ट कुक से, क्योंकि बबलू पाटिल बड़ा नाम है पीटीसी क्रिकेट और BC4 सिटी क्रिकेट का. बंटी और महेश दोनों ओपनर्स बीच मैदान पर छोटे चुनौती को रोकने के लिए संतोष गेंदबाजी के मोर्चे पर लगाए गए. गेम ऑन, अंपायर का इशारा, पहली गेंद. इस मरतबा कट करने की कोशिश, मोटा सिरा लेकर फ्लाई स्लिप से गेंद शॉर्ट थर्मेन पर, कोई रन नहीं. अधिक उछाल था, यही कारण था कि शॉट को टाइम नहीं कर पाए और शरीर के करीब कट शॉट खेलना चाहते थे बैट्समैन. डॉट गेंद. अगला मुकाबला क्लैश ऑफ टाइटंस आप देखने जा रहे हैं. चिराग माली को चैलेंज रहेगा किशन मात्रे का. इस बीच नीची गेंद रही थी, सबमरीन गेंद, फिर से कट करने की कोशिश. बहुत बढ़िया शुरुआत. व्यासपीठावर आपण पाहतोय भरोडी गावचे पोलीस पाटील प्यारेलाल पाटील, त्याचप्रमाणे अशोकजी पाटील भरोडी आणि त्याचप्रमाणे राजेशजी तरे हे देखील आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. विलास स्मृती चषक रानाल ने टॉस जीता है और दावत दिए सोना देवी टेमगर को पहले बल्लेबाजी की. चिराग माली हमारे बीच में है, बहुत ही बिग बर्ड ऑफ रानाल. टीम ग्रामीण में बहुत अच्छा खेल रही है रानाल. इस मरतबा पीछे हटे, धीरे से पंच किया, गेंद को कवस में डायरेक्ट थ्रो लगाया वहां पर, लेकिन बहुत पहले अपनी क्रीज में पहुंचे बैट्समैन. बंटी का खाता खुलता हुआ विकी स्पोर्ट कुकसे का, एक रन बिना किसी विकेट के, वन विदाउट लॉस. जब से ओपनिंग सेरेमनी हुई है मुख्य अतिथियों का तूफानी रेला खासदार कप में आता हुआ, आज भी कई मान्यवर मंच पर हैं, सभी का हार्दिक स्वागत है. अब सामना करेंगे महेश. कभी कभी ऐसा होता है राहुल कि छोटे टोटल भी बहुत ज्यादा सरदर्द बन जाते हैं ना. या मॅचमध्ये जर चांगली गोलंदाजी झाली चेरुपाकून बी टीमच्या माध्यमातून तर कदाचित मात्र या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. सिद्दीकजी पिछला मॅच बहुत ही रोमांचक मॅच रहा था, व्हाट अ मॅच. राईट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा गेंद को निकल के मारा है फील्डर, गेंद के नीचे शकर की गोली, आउट हो गए महेश. जो विकेट चाहिए था वही विकेट प्राप्त करती भी चेरोबा कुन भी. ओ नावाजलेले संघ आले कापेक्षा एक, ओ मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. आणि या क्षणाला मी मित्र म्हणायला चांगली गोलंदाजी आहे, कारण का या इथनं जर असेच काही गोलंदाजी केली, असेच काही मात्र चेंडू फेकले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल चेरोबा कुन बी टीमचा. एक रन और विकेटों को हम देखें तो एक विकेट गिरा है, एक रन एक विकेट गंवाने के बाद. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए संतोष. संतोष ने अब तक संतोषजनक गेंदबाजी की है, पहला विकेट चटकाते हुए. नए बैट्समैन चेतन आए बल्लेबाजी के लिए. फुल टॉस गेंद, करारा ड्राइव, सीधा वाइड ऑफ मिड ऑफ, डायरेक्ट थ्रो और आउट. क्या फील्डिंग हो रही है और कमर कस ली है चेरोबा कोनबी ने ना. या मॅचमध्ये तसं आपल्याला अप्रतिम असा खेळ पाहायला मिळतोय
आणि मी मगाशी देखील म्हटलं की इथनं विकेट जर आल्या तर मगाशी जो सामना झाला होता शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आला होता तसाच काही सामना हा देखील पाहायला मिळेल का, कारण का आता दोन विकेट खूप लवकर इथनं या दरम्यान आल्या आहेत आणि चांगली कामगिरी पाहण्यामध्ये चांगली गोलंदाजी होती आहे. देखिए आज पिच ने भी अपना मिजाज है वो बदल लिया है. कल बल्लेबाजों को साथ दे रही थी, आज गेंदबाजों को दे रही है. लो स्कोरिंग मुकाबले भी बहुत ही रोमांचक रहते हैं. दूसरा झटका लगा है, क्या थ्रो किया था वहां पर. मौसम बदल गया है, पिच बदल गई है. हालांकि बदलते रहना संसार का नियम है, लेकिन मेरे जो दोस्त हैं ये सारे साथी कमेंटेटर, इनको तो सिर्फ इतना कहूँगा कि मुझे गम नहीं इसका कि बदल गया ज़माना. मेरी ज़िंदगी है तुमसे, कहीं तुम बदल ना जाना. संतोष, इस मरतबा वाइड यॉर्कर थी, बल्ले के नीचे से निकल गई डॉट गेंद. क्या बॉलिंग हुई है पहले मैंडेटरी पावर प्ले में. पलटवार जवाब ईंट का पत्थर से दिया है, एक रन और दो विकेट. चांगली गोलंदाजी, अशीच गोलंदाजी जर झाली तर ही मॅच नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. आणि ज्या अपेक्षा होत्या या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी होईल आणि तशाच मात्र मी तर म्हणेल अपेक्षा कम्प्लीट होत असताना या मॅचमध्ये चांगली आणि अप्रतिम गोलंदाजी. समय में कॉपरेट करे, मोहल्ला कमेटी मीटिंग ना करे प्लीज. बचे हुए 5 ओवर में अब 36 रन चाहिए और हमारे ऑफिशियल स्कोरर नैनेश्वर मुकादम इस मैच से हमसे जुड़ चुके हैं. डबल शिफ्ट में आजकल काम कर रहे हैं और क्रिकेट भी इतना हो रहा है अजय गरत कि वाकई में कब दिन होता है कब रात ढल जाती है पता ही नहीं लग रहा है. गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से तैयार होते हुए गेंदबाज नमित का सामना करेंगे बैट्समैन पंकज. नॉन स्ट्राइक पर चेतन उर्फ चैनू. नमित लोधा कॉम्प्लेक्स एंड की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं पंकज के लिए. इस मरतबा स्विच हिट की हवा में लेकिन गेंद रैपिड आउटफील्ड पे सरकती हुई 4 रन. ओ मैदान उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिटचा एक लाजबाब हा फटका नक्कीच आपल्याला पाहायला भेटला आणि धावा देखील चांगल्या या फटक्यावरती येत असताना सिद्दीकची चांगली बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये. गरज आहे अशा बॅटिंगची. बिलकुल, स्विच हिट जब बल्ले के बीचों बीच लगती है तो फिर वो स्वीट हिट हो जाती है, जिस तरह डॉक्टर गौली सर कहते हैं. नुकेश डाकी को दिखाया जा रहा है. नुकेश डाकी जब भी खासदार कप रहता है पहली गेंद शुरू होती है तो आखिरी गेंद तक हमारा साथ निभाते हैं. आपका हार्दिक स्वागत है. स्कोर है 5 रन 2 विकेटों के नुकसान पे. घी जब सीधी उंगली से नहीं निकलता है ना तो कभी कभी टेढ़ा भी करना चाहिए, ये बता दिया पंकज ने. नमित दूर वाले छोर से सामना करेंगे पंकज. पिकी स्पोर्ट कुक से 37 के लक्ष्य का पीछा कर रही. इस मरतबा पहले अपने आप को रूम देना चाह, बाद में गेंद ने टिप्पा खा के काटा बदला. लेट रिबेट रहा था, बल्ला देरी से चला गेंद विकेट कीपर के पास. अच्छी गेंद, अच्छी वापसी गेंदबाज नमित की. आज की खासियत है, आज की खासदार कप की खास बात यह कि सभी टीमें छोटे टोटल पे अच्छा फाइट बैक कर रही. कोई भी छोड़ने के लिए तैयार नहीं, जाने के लिए तैयार नहीं. पकड़े रहो. इस मरतबा फिर से स्विच हिट लेकिन फंस गए अपने ही जाल में. पॉइंट पे कोई गलती नहीं, आउट हो गए पंकज. जनतेच्या आशीर्वादानं
भूली नाई हार, और यहाँ भी चेरोबा कौन हार मानने के लिए तैयार नहीं है। तीन विकटे अब तक लिए और स्कोर है 5 रन। मरता क्या ना करता, आखिरकार बबलू पाटिल को भेजना ही पड़ा बल्लेबाजी के लिए। 3 विकटे गिरी। अब आए हैं बबलू पाटिल जो कि अधिकांश ओपन करते हैं अपने टीम के लिए। क्या बात है, अजय घरे त्यांच्या माध्यमातून देखील सुंदर अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते सिद्दीकशी भावे यांच्या माध्यमातून, आणि हा फेमस त्यांचा शब्द आहे मरता क्या ना करता। लेकिन हमारे साथी कॉमेंटेटर संदीप बागुल, बहुत मशहूर कॉमेंटेटर इंग्लिश और मराठी के, वो इस कहावत को उल्टा कहते थे, करता क्या ना मरता। क्या बात है, बबलू पाटिल नवीन बासमनाला मैदान शॉट मध्ये। यस, ये विकेट दोनों के लिए इम्पोर्टेंट, रुके तो वो इम्पोर्टेंट। इस मरतबा बल्ले के फेस को खोला, गेंद को स्टीयर किया, 1 रन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 पे पहुंचा। हमारे बीच जुड़ चुके हैं वॉइस ऑफ वाकलन, आजकल उनकी दावतें भी बहुत चल रही है। आपका हार्दिक स्वागत है ओमकार शेट्टी जी, कमेंट्री में फिर से जुड़ चुके हैं। 6 रन 3 विकेटों के नुकसान पर इस मरतबा नीचे गेंद रही थी, कट करना चाहते थे, अनुमान सही नहीं, लेकिन गेंद भी दूसरे मोहल्ले में वाइट घोषित किया अंपायर ने। ऑन फील्ड अंपायर अंपायर संतोष चौधरी और अंपायर अजीत एक और नगीस अजून एक त्यांचा चांगला शब्द दुसरा मॉलला, कारण का दुसरा मॉलला म्हटलं की सिद्दीकजी भावे सरांची आठवण येते, आणि खूप असे शब्द आहेत ते आता तुमच्यापर्यंत येतीलच। 7 रन इस मरतबा बोल, गेंद को पहले ही खेल बैठे, गेंद रुक कर आई, बेल क्या जल उठी, मानो बल्लेबाज का दिल जल उठा, डंडा गया शेर करने। हा एक वर्ड नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। यस डीजे पारितोषिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत, खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात, हो सुकेश डाकी नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची। दरम्यान बासमन आउट झाले आहेत। देखिए तालुका क्रिकेट में ऐसा नहीं कि मेरे जुमले फेमस है, तालुका क्रिकेट के कमेंटेटर बहुत फेमस है। नबील दिवकर कहते हैं कि ये लगा छक्का और गेंदबाज हो गए अक्का बक्का। अजय गरत का कहना है कि छोटी गेंद नहीं बल्कि खोटी गेंद, शुभाष धुमाल ये उड़ाया काफी। डॉक्टर गवली सर अक्सर कहते हैं वेल बिगन इज हाफ डन, और अजय गरत ने सबसे पहले लाया था पुल सक्सेसफुल, फिर मैंने उसके ऊपर लाया कि पुल एंड पावरफुल। इस बीच अगेन हवा में एक और विकेट, ऐसा लगता है कि जल्दी है जाने की यहाँ पर कुक्से को यहाँ से। ये देखिए ये पुल नहीं था, ये पुल नहीं बल्कि विकेट हो गई गुल। कपिल दादा पाटील नेते आहे तो हो दमदार, आपलं भिवंडीचे साहेब ते नऊ गज कपिल पाटील खासदार, आपलं भिवंडीचे साहेब। अगर किसी के बहुत शब्द चलते हैं मैं कह नहीं सकता, वो हमारे मशहूर और मारूफ कमेंटेटर दशरथ पाटिल। क्या बात है, शब्दों का समंदर। शब्दांची वकार येते जशी फाट्यांची वकार असते, आणि यस जरा लहान मुलांनी थोडस इकडे या, तिकडे जे लहान मुलं आहेत जरा इकडे आपण तिथे आपण खेळू नका, जेणेकरून चेंडू जेव्हा तिकडे आला तर प्रॉब्लेम क्रिएट होईल।
लहान मुलांनी इकडे या, थोडस आमच्या मॅनेजमेंट कमिटीला विनंती की त्यांना आपण इकडे घ्या खेळण्यासाठी, तिकडे नका. कितने ऐसे लोग होंगे जिन्होंने सोचा होगा कि मैच दूसरे तीसरे ओवर में समाप्त हो जाएगा. हमारी ऑर्गेनाइजिंग कमेटी ने भी सोचा होगा कि ये काम आसान हो गया है. मोड़े सर भी सोच रहे होंगे कि समय बच गया, लेकिन यहाँ तो 7-5 विकेट गिरे. मश्किरी मश्किरी इसे कहते आली अंगावर. मैच बिल्कुल अब बदन पे आ गए. नाही नक्कीच, आता मी तर म्हणेल विकेटचे आले आहेत त्या, मात्र आता 5 टॉप फलंदाज बाद झाले आहेत, मात्र बबलू तग धरून बसल्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत बबलू आहे तोपर्यंत या दरम्यान मी तर म्हणेल विजयाचं स्वप्न राखणारच आहे मैदानाच्या आतमध्ये यावेळेस विकी स्पोर्ट्स कुक्स. आणि आता इथनं गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा प्रशांत ला दरम्यान. यस, एकता मिसाइल प्रशांत मात्रे. कपिल पाटिल का वो शो भी मैं भूल नहीं सकता जहाँ पे उन्होंने 2 मरतबा हैट्रिक ली थी. दीवा में बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव बबलू का. गिरते पड़ते विकेट गवा दी बबलू ने. अब मैं कह सकता हूं कि विकी स्पोर्ट कुक से कठिनाइयों में बबलू पाटिल के आउट होने के बाद. वो गिर गए थे, उठे लेकिन नहीं पहुंचे. सेनापति के हाथ से तलवार गिरना जंग के हारने की निशानी रहती है. करिए तो क्या करे अब. The great MP Thane Jilla. Thane Jilla Tishada. Thane Jilla Tishada. तू चल मैं आया. जब उनकी बल्लेबाजी चल रही थी जब भी ये कहानी थी एक पार्टनरशिप पनपी. अब इनकी बल्लेबाजी चल रही है तो ये तो उनसे सरस हो गए हैं विकेट देने में. आणि आता मात्र बरोबरीचा सामना आहे. अप्रतिम असं संगीत या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. एक जबरदस्त संगीत हा देखील सुजित पटेलच्या माध्यमातून ज्यांना बघतो आपण. मिडऑफच्या रोखीवरनं चेंडू सीमापार. आमचे साहिल केने यांचा खूप आवडता हा संगीत आहे आणि खूप सुंदर संगीत बनवले गेले आहेत. खासदार साहेबांचा जो संगीत आहे मी तर म्हणेल अप्रतिम. त्याच्या खूप कॉफी देखील झाल्या त्या संगीताच्या, मात्र खासदार साहेबांच्या नक्कीच मी तर म्हणेल संगीताला तोड नाही आहे. A1 आहे हा संगीत दर्जेदार. A1 जोडीचा A1 आयोजन खासदार चषक 2020. प्रशांत एकता मिसाइल प्रशांत जिनको 1999 में मैंने नाम दिया था एकता मिसाइल. 1991 साल पहले चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे उनको नगर अध्यक्ष कप में मैंने नाम दिया था एकता मिसाइल. प्रशांत राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए अनुभव कूट कूट के भरा हुआ है प्रशांत में. देखना है कि अब क्या करते हैं. राइट आर्म ओवर द विकेट. ओ लेग कटर पूरी तरह से खोल दिया था बैट्समैन को. बैट्समैन के इरादे बल्ले दोनों को बीट करती हुई क्या खूबसूरत गेंद थी. टिप्पा खाने के बाद हल्का सा मोमेंट रहा था. काय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत तिरशेदार गोलंदाजी अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला. चोरोबा कोणगा बी टीमच्या माध्यमातून या मॅचमध्ये. ये क्रिकेट है, ये खासदार कप है. फिर से लेग कटर ढूंढते रह जाओगे. क्या बॉलिंग कर रहे हैं. ये थोड़ा हाथों के पीछे से किया था गेंद को. मयूर पूर्णपणे बीट. मयूर देखील एक चांगला खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे विकी स्पोर्ट्स कुक टीमचा. मग आता चिरुबा कोणगाव संघ इथनं जी गोलंदाजी करतोय तिला आज बाबा आपल्याला पाहायला मिळते. कारण का प्रशांतच्या हातामध्ये हा चेंडू आहे. सिनियर आहेत, खूप साऱ्या वर्षाचा अनुभव आहे क्रिकेट खेळाचा. प्रशांत ने काफी परेशान कर रखा है. इस मरतबा बैकफुट पे गए, स्ट्रोक में एलिवेशन नहीं था, खेलना चाहते थे कवर्स में. कहीं ना कहीं बल्ले के मुंह को जल्दी खोल बैठे. टो पे टकराई, डीप मिड ऑफ पे गई एक रन. एक एक रन के लिए कड़ी परीक्षा ली जा रही है, कड़ा इम्तिहान लिया जा रहा है, संघर्ष हो रहा है. 9 रन बने, 6 विकेटें गिरे, 37 का लक्ष्य मानो हिमालय की चोटी अब लग रहा है. गेंदबाजी कर रहे हैं प्रशांत मात्रे. राइट आर्म ओवर द विकेट. ओ बढ़िया गेंद अपील. और देखने अंपायर का क्या इशारा है. अब जाने का इशारा. आउट.
पिछले पांव पे चले गए थे, बहुत तेज किया था इस मरतबा, उछाल भी अधिक था और ये देखिए अटपटे अंदाज में खेला मोटा सिरा। ये विकेट कितना गिरा है? सात, नौ पे सात विकेट गिरे, मानो शर्त लगी है विकेट और रन के बीच में। क्या बात है, इनकी ज्यादा मतलब कंट्रोल टीम मध्ये थोड़ा सा आनंदाचा वातावरण। सिद्दीक जी, कल भी उनके हाथ में लड्डू था, आज भी लड्डू है। कल चेरोबा कौन ए आलोक मुकादम ने मैच ले उड़े थे, आज प्रशांत कुछ अलग इरादों के साथ है। उनके सामने भी कुक से थी, इनके सामने भी कुक से है। इस मरतबा कंट्रोल पुल स्ट्रोक क्रीज में पीछे जाकर एक रन बनता हुआ। कल धनेश कुकसे को हराया था चेरोबा कौन ए ने, और आज उनके सामने विकी स्पोर्ट कुक से बी के सामने। तीन ओवर दस रन और सात विकेट, अनबिलीवेबल, नाकाबिल यकीन बल्लेबाजी मैं देख रहा हूँ। उस टीम की जो पीटीसी में पड़गा टेनिस क्रिकेट में तीन कप जीती है और नंबर दो पे रैंक कर रही जामुनपाड़ा के बाद। आणि काय मात्र इथं खेळ खेळला जातो मैदान अशात मध्ये चिरुबा खून बी टीमच्या माध्यमातून विकेट टिकिन गुरुंद जो आपल्याला पाहायला मिळतं। मॅच मध्ये जो कंबॅक केला आहे लाजवाब कंबॅक आपल्याला पाहायला मिळतो। विकेट आतापर्यंत आपण बघतो एकूण गमावले आहेत, या दरम्यानचे सात खेळाडू किती बाद झाले आहेत आम्हाला मुकादम माहिती देतील। सात खेळाडू बाद झाले आहेत, सात विकेट गिरे, तीन विकेट हात मे, दो बॅट्समॅन मयूर और आकाश है, और बचे हुए तीन ओवर में कितने रन चाहिए? 27 रन चाहिए, 36 में 37 चाहिए थे, 18 में 27। गेंदबाजी के लिए नमित को कंटिन्यू रखा गया है। और देखना है होनी को अनहोनी में बदलेंगे, ये बताएंगे आपको राहुल, और जुड़ जाएंगे ओमकार शेट्टे। तो चला आपण जाऊया मॅच दिशेने। थँक यू सो मच। स्टेप आउट झाले, चांगली गोलंदाजी, अजून एक डॉट, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। सुंदर गोलंदाजी होत आहे, काय गोलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये। या मॅच मध्ये पूर्णपणे कंबर कसली आहे, टार्गेट मोठं नाहीये, 37 धावा या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या होत्या, आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना विचार करावा लागला मैदानाच्या आतमध्ये। कशा धावा कंप्लीट केला जातील यासाठी हा विचार। ओव्हर द विकेट न फटका हवेत खेळलेत मिस सामिंग, अजून एक विकेट आहे का, आहे अजून एक विकेट, आठवा खेळाडू बाद झाला आहे। विकी स्पोर्ट्स कुकचे संघ पूर्णपणे या दरम्यान या मॅच मध्ये बाकफुटला आपल्याला पाहायला मिळते। आठ विकेट, धावा बनवत फक्त 37। यश डीजे निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान, द ग्रेट एमपी ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची। थँक यू डीजे। काल देखील अशीच मॅच रंगली, त्यावेळी चिरोबा कोण आहे विरुद्ध धनेश इलेवन कुकसे होता। आज पुन्हा एकदा बॅटल समोर आलं, विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध चेरोबा कोण बी, म्हणजेच खासदार चषकामध्ये काहीतरी खास पाहायला मिळत आहे। एक चांगली मॅच, प्रेक्षकांच्या काजाचा ठोका चुकणारा सामना, पण अजूनही मॅच संपली नाही आहे, कारण विकी स्पोर्ट्स कुकसे खेळती आहे। लढणं झगडणं संघर्ष करणं ही त्यांची ओळख आहे, बट बबलू पाटीलचं रनआउट बाद होणं हे देखील परवडलं नाही आहे। बट आता मयूर आहे ना, त्याला या मॅचची जिम्मेदारी उचलावी लागेल, आणि बॉलिंग काय केली आहे ती म्हणजेच चेरोबा कोण टीमसाठी
संतोष नमित प्रशांत आणि नमित आलाय. सेकंड स्पेल मध्ये इथे स्ट्रोक चांगला आहे, मिसफील्ड झाली आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बट फिल्डर देखील त्याच वेगानं काय कमेंटमेंट पूर्ण करतोय. काजाचा ठोका बारवा खेळाडूचा देखील चुकतोय. खेळाडू अपील करतील त्या आधीच इथे आउट आउट. नक्कीच हा जल्लोष होता. बट इथे चौकार काय अडवला गेला. व्हॉट अ फिल्डिंग. बघू शकता हा रिप्लाय जिथे अनबिलिएबल वाटत होत तिथे मात्र आता एकेका धावेची किंमत माहिती आहे. चेरोबाकोन बीला 36 चेंडू मध्ये 37 धावा बनवत असताना घाम हा मात्र असा फुटलाय की आता असं म्हटलं जातं ना, सफरचंद कट करताना कधी कधी चाकू तुम्हाला हळूवार फिरवली तरी चालतं. बट इथे वारच केलाय तो देखील तलवारीनं घशावरती, तर मग इथे वाचणं कठीण झालंय. बट इथनं देखील जर मेहनत झाली तर पुन्हा एकदा मॅच जिंकू शकतात. सुरुवातीला या सिंगल डबल सातत्यपूर्ण हव्या होत्या, तिथे धावा आल्याच नाही. आता चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय, धावफलकावरती 14 धावा लागलेत. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावेंची आवश्यकता आणि बॉल शिल्लक आहेत 13. म्हणजे मॅच बॅलन्स आहे. बट जर विकेटचा जो ग्राफ तो पाहिला तर मात्र पारड चेरोबाकोन बीच भारी आहे. इथे लाईन मात्र नक्कीच दर्जेदार आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय आणि इथे चेंडू जातो निर्धाव. 4 षटकांचा खेळ झाला पूर्ण अँड आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 14. 12 चेंडू 23 करायच्यात. स्मशान शांतता पसरली आहे मैदानाच्या चारही बाजूला, कारण आता जे प्रेक्षक विकी स्पोर्ट्स कुकसेला चेअरअप मोटिवेट करण्यासाठी आले होते त्यांना विश्वास बसणार नाही आहे ही परिस्थिती पाहिल्यानंतर. कारण पडघा परिसरातील एक अव्वल दर्जाचा संघ म्हणजेच विकी स्पोर्ट्स आणि चेरोबाकोन बी या मॅचमध्ये एक वेगळा इतिहास लिहिण्यासाठी इथे सज्ज आहे. आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येतो आहे बॉल प्रशांत. अनुभवानं भरलेलं हे नाव आहे, एक्सपिरियन्स एज अ गुड टीचर. आणि त्याचं पेड नेम क्रिकेटच्या वर्तुळामध्ये पशु या नावानं त्याला जाणलं जातं. 12 बॉल 23 जावा. सध्याचं जर आपण ग्राफ पाहिला तर सध्या जर आपण टक्केवारी काढली तर 80% कोणगा 20% कुकसे. बट मॅच सुरू होण्याआधीचा जर आपण ग्राफ पाहिला तर 99% कुकसे आणि 1% कोणगाव. म्हणूनच जो 1% आहे ना त्याला जर तुम्हाला सक्सेसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100% द्यायला शिका. आणि ते दिलं टीम कोणगावनं. व्हॉट अ एफर्ट. आणि विक्ट्री जरी ते कोणगावची झाली तर खासदार चषकातील एक ऐतिहासिक विजय. चेरोबाकोन बी इथे लिहू शकतो आपल्या नावावरती. इथे लाईन सुंदर होती, हलक्या हातानं चेंडूला फक्त बटन पॅडमधनं बाहेर काढलं. एक सिंगल इथे मिळती आहे. बट या मॅचमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की अजूनही मयूर ज्याच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आणि असं म्हटलं जातं ना कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. ती भूमिका चेरोबाकोन बीनं दाखवली आहे. गतवर्षीचा चेरोबाकोन एचा देखील इतिहास मला आठवतो. काकडबाल विरुद्ध 116 करायच्या होत्या, तिथे देखील 99% मॅच होती. काकडबालच्या बाजूनं 1% होती कोणगाव एच्या बाजूनं. बट तरी देखील मॅच चेस केली होती. याचंच तर नाव क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स, ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चितेनं भरलेला खेळ आणि या खेळाला आता मात्र एक वेगळं वळण आलंय. एक धावेसाठी झगडावं लागतंय. 16 धावा धावफलकावर.
36 बॉल 37 करायच्या होत्या आणि आता परिस्थिती आहे 10 चेंडू 21 धावा, 10 बॉल 21 करायच्यात. इथे लाईन तितकीशी सुंदर होती, अगदी डीप मध्ये टाकलेला हा बॉल दुसऱ्या धावेचा मानस नकार केलाय. आता तुम्ही हिम्मत देखील कशी कराल, कारण आधीच तुमच्या विकेट गेलेत 8 आणि इथे सिंगल डबल सुरू आहेत. कुठेतरी आशा अजूनही पल्लवीत आहेत की एखादा मोठा फटका या मॅचमध्ये आपल्याला वाचू शकेल, या मॅचमध्ये संघर्षाची प्रेरणा देऊ शकेल आणि त्यासाठी हे दोन्ही फलंदाज अजूनही शांत आहेत. इथे लाईन सुंदर, बॅक ऑफ द हँडनं टाकलेला हा शॉट ऑफ गुड लेंथवरनं बॅट्समनला बीट करून जातोय. चेंडू झाल डॉट. आता माइंडसेट काय की 8 बॉल 21 आता शिल्लक आहेत, कशा प्रकारे फाईट करतील हा देखील प्रश्न. तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत होता नमित. तर बॉल लेता जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतोय, बट 2 धावा कंप्लीट झालेत. कीपरला बॅकअप जर इथे व्यवस्थित आता झालं नसतं स्वतः एसटी रक्षकाकडनंच, तर मात्र इथे काहीतरी वेगळं घडू शकलं असतं. बट 2 धावा इथे पूर्ण झालेत. वेल प्लेड शिरोबा कोणगाव बी. APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य मला आठवतं, इंतजार करणे वालों को सिर्फ उतना ही मिलता जितना कोशिश करणे वाले छोड़ देते. आणि या मॅचमध्ये प्रयत्न असे होत आहेत की सारं सारं काही आपल्याला जिंकायचं हे सध्या सांगतीय टीम चिरोबा कोणगाव. 7 बॉल 19, 7 बॉल 18 आणि हा बॉल इथे निर्धाव जातोय. मागच्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि पुन्हा एकदा कम बॅक. 37 रनचं टार्गेट, अनबिलिव्हल मॅच. म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातं ना, हे क्रिकेट कधी रंग बदलेल हे सांगणं तितकंसं सोपं नसतं. 6 चेंडू शिल्लक आहेत, 18 करायचे आहेत, पाणी घेऊन जायचं आहे 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये, कारण तिथे पंचांनी मागणी केली आहे की खेळाडूंना पाण्याची गरज आहे. बट मी म्हणाल पाण्यासोबत ना ओमकार, तर इथे बरोडी गावचे पोलीस पाटील प्यारलालजी पाटील आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या मध्यभागी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मी कुमार पाटील या स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमूल्य योगदान दिलं, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर चे सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्तेच हा शुभ सन्मान या व्यासपीठाच्या मुख्य भागी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातो आहे. मी विनंती करतोय कुमारजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान. स्पीड अप करा मॅच, फास्ट खेळा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहू शकता कुमारजी पाटील, निलेश पाटील यांचे कनिष्ठ बंधू आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. त्यानंतर अशोकजी पाटील भरोडी यांना देखील विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तुमचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेचे आयोजक सिद्धिविनायक क्लब अंजूर आणि A1 जोडीच्या वतीनं इथे मात्र कुमार पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यांना देखील शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 6 बॉल 18, पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून ठेवला होता दूर, मॅच जाते दूर. 5 चेंडू होते करायचे, 18 GTC स्टेज कव्हर करा.
तर सन्मान मंचावरती होत होता. आपण जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटकडे, जिथे आता पडलेत विकेटचे सडे. 9 विकेट्स गेलेत. आता बॉल शिल्लक आहेत 4, धावा करायच्या आहेत 18. मॅच ज्यावेळी सुरू होती त्यावेळी आम्ही चर्चा करत होतो वन ऑफ द ग्रेट लेजंड प्लेयर फ्रॉम सरवली हर्षद चौधरीसोबत, आणि हर्षद दादा मला सांगत होते की जर पशूच्या षटकामध्ये एखादी विकेट बबलूची आली तर मॅचला कलाट नेईल, आणि तिथे बबलू रनआउट झाला आणि या मॅचमधलं जे चित्र होतं सगळं काही बदललं. म्हणजे अनुभवाचे जे बोल असतात ते मी म्हणाल खरे ठरले. बट अजूनही मॅच संपली नाही आहे, त्यामुळे हे सत्य ते कधी बदलू शकतं. फक्त त्यासाठी भूषणला आता 4 बॉलमध्ये 3 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून द्यावे लागतील षटकारासाठी. 4 चेंडू 18 धावा. सुरुवातीला जर आपण बॅटिंग पाहिली ना रवीची, तर चेरोबा कोण म्हणत असेल की रवीनं काय केलं कोणगाव टीम साठी, 18 बॉल खेळून त्यानं 19 केल्या. स्पीड अप करा, कोण संघ वेळ जास्त खर्च होते कोण संघ. बड तर त्या 19 धावीची किंमत काय होती हे कोणगावला कळालंय. त्यामुळे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधीच कोणत्याच खेळाडूला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण कोणी काळ गाजवलेला असतो कोण गाजवत असतो. कधी कोण प्रयत्न करत असतो तर प्रयत्नांना कोण जिंकत असतो, आणि जिंकता जिंकता कधी कधी कोणी हारत देखील असतं. बट या मॅचमध्ये त्याच ज्या 19 धावा आल्या त्या मात्र उपयुक्त ठरल्या. 3 षटकार आवश्यक आहेत, आणि इथे बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सोन्या, आणि सोन्यावरती जो भरोसा आहे तो इथे जपतोय. कोणगावरती जो विश्वास आहे यांच्या पाठीराख्यांचा तो इथे जपला जातोय. 4 बॉल 17 रनची गरज आहे. इथे बॅटची कडा आणि टीम ऑल आउट. विकी स्पोर्ट्स कुकसे आणि हा सामना जिंकलाय. अनबिलेबल मॅच. 36 बॉल 37 करायच्या होत्या. सॉरी चेरोबा कोण इथे मॅच जिंकली आहे. 36 बॉल करायच्या होत्या 37, आणि क्रिकेटच्या इतिहासातील खासदार चषकातील हा सर्वात मोठा विजय चेरोबा कोणगाव संघाच्या नावावरती. अभिनंदन अँड हार्ड लक. मी विनंती करतोय दोन्ही संघांनी लाईनअप करूनच कृपया खेळपट्टीवर चालू नका धावू नका. विनंती असेल ही 5 मार्च पर्यंत आमच्या आयोजकांना ही खेळपट्टी व्यवस्थित टिकवायची आहे, त्यावर व्यवस्थित खेळ सादर करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक सन्माननीय खेळाडू बांधवांनी कृपया स्पाइक शूज परिधान न करता या स्पर्धेमध्ये सहभागी होणं, खेळपट्टीच्या मध्यभागी न धावणं या गोष्टीचं पालन करा. दोन्ही संघांनी समोरासमोर हस्तांतरण करून मैत्रीपूर्ण भावनेतून हा सामना खेळला त्याचं हे प्रतीक सामनावीर हा पुरस्कार जाहीर करावा. संघ ऑलआउट झाला. विकी स्पोर्ट्स बॅटिंग करताना 18 बॉल 19 केलेत रवीनं. बट खऱ्या अर्थानं जर आता आपण पाहिलं तर ही मॅच गोलंदाजानं जिंकून दिली आहे, त्यामुळे मॅन ऑफ द मॅच बॉलिंग फेवर राहील. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे ज्यानं षटकार टाकली कोणगाव 20 संघासाठी 2, धावा खर्च केल्या 10, विकेट्स घेतल्या 4, आणि ते सामनावीर ठरलाय एक अष्टपैलू खेळाडू नमित मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करताना देखील 2 रन त्याच्या बॅटमधून आल्या होत्या, आणि गोलंदाजी अतिशय उल्लेखनीय ज्याची राहिली तो नमित आहे सामनावीर. 2 ओव्हरचं स्पेल, 10 धावा, विकेट्स घेतल्या 4, आणि बॅक टू बॅक दुसऱ्यांदा नक्कीच या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी नमित करतोय. तर प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर अवॉर्ड. मॅन ऑफ द मॅच अभिनंदन. एक ऐतिहासिक विजय चेरोबा कोण बीचा. म्हणजे खासदार चषकाने मग कोणगावचं कदाचित एक वेगळं नात आहे या स्पर्धेमध्ये. कोणगाव नेहमीच एक वेगळी छाप सोडतो. लास्ट इयर देखील आलोक मुकादम त्याच्या नावाची चर्चा राहिली. नमित ठरतोय सामनावीर हा पुरस्काराचा मानकरी. विनंती करतोय प्यारलालजी पाटील
बरोडीचे पोलीस पाटील असतील, आदरणीय शंकर डाके काका असतील, आदरणीय राजेश तरेजी असतील, त्याचप्रमाणे इतर जे मान्यवर आलेत अशोक पाटील, बाळारामजी मणेरा, त्याचप्रमाणे शांताराम घरतजी, शशिकांतजी घरत, बोलू ना पोलीस पाटील साहेब आहेत ना, अशोक पाटील जी असतील, तर आपण पाहतोय ही मानाची ट्रॉफी आपण अशोक पाटील यांच्या शुभहस्ते देतोय. तदनंतर मेडल कॅप कॅप देतो आपण बुवा आपले शशिकांतजी घरत. तदनंतर आपण पाहतोय मेडल आपण देतोय राजेश चितरे, राजेश तरे यांच्या हस्ते गिफ्ट हॅम्पर्स. पंकज तरे, पंकज तरे आपण देखील या. प्यारलेलजी पाटील, अशोकजी पाटील, शंकरजी डाकी, सर्व मान्यवरण असेल, आयुष तरे.